हरि ओम श्रीराम अभज्ञ नाथ संविधान। मी रवींद्र सिंह भोळे, नालासोपारा केंद्र पूर्व। मी बापूंकडे 2003 पासून केंद्रात येत आहे। तिथे बापूंचे मला भरपूर अनुभव आलेले आहेत, भरपूर म्हणजे भरपूरच। पण आता मला ताजा म्हणजे आता 26 फेब्रुवारीचा अनुभव मी आता कथन करणार आहे। तो म्हणजे मी माझ्या पुतणीच्या लग्नाला रत्नागिरीला गेलो होतो। रत्नागिरीला लग्न लागल्यानंतर मी 1:30 का 2 वाजता मी रिक्षा पकडून रेल्वे स्टेशनला आलो। माझी 3ची गाडी होती, परंतु गाडी लेट असल्यामुळे मी त्या प्लॅटफॉर्मवर असा फिरतच होतो, झाला अर्धा पाऊण तास फिरत होतो। परंतु मला काय समजलंच नाही की गाडी येते आहे आणि मी प्लॅटफॉर्मवर 3 फूट लांब होतो। मी बोललो आपली रिझर्वेशन आहे, व्यवस्थित जाऊन बसायला मी थांबली की गाडी। पण मला मागून जो फटका बसला तो मी 3 ते 4 फूट वर उडालो। तर मला गाडी रेल्वे स्टेशनला थांबणार होती, पण पुढे उडाल्यानंतर मला 2 दांड्या होत्याच गेटजवळची, ती एक पकडली पण माझ्या एका हातावर बॅलन्स सांभाळता येत नव्हतं। मी बापू फक्त एवढा बा केला, आधी माझ्या तोंडून शब्द आला बापू असं केला। आणि मी जो सरकत माझा एक पाय खाली प्लॅटफॉर्मच्या आणि एक पाय माझ्या प्लॅटफॉर्मवर सगळा घासत, माझी बॅग पण फाटली, घासत गेलो। आणि पुढे मी आता खाली जाणार तेवढाच कोणतरी म्हणजे माझा बापूच तो आला आणि वर उचलल्यानंतर मी म्हणजे झाला जीवाजीव आला। नंतर मी जाऊन माझ्या सीटवर बसलो, आतमध्ये जाऊन बसलो, तेव्हा मला आतल्या लेडीज त्यात आमच्या एक बापू भक्त होता, हरिओम, माझ्या छातीवर बापूंचं बटन असल्यामुळे त्याने हरिओम केला। बोललो काका तुम्हाला लागलं काय हो? मी बोललो लागलं नाही, पण आता इथं चुरचुरत आहे माझ्या पायाला, 2-3 ठिकाणी पाय खरचटलं होतं आणि बॅग तर पुरी फाटली होती खालून। तर मी बसल्यानंतर मला मग ते लेडीज लोक तिथं आले, त्यांनी विचारलं काका आम्ही प्लॅटफॉर्मवरनं जे बघत होतो दृश्य ना की तुम्ही खाली गाडीखाली गेलातच, तुमचे तुकडेच झाले, असे ह्या भाषेत मला ते लेडीज लोक बोलायला लागली। तर तुम्हाला त्या माणसाने उडवलं, तो 10-12 सीट सोडून बसला होता, 10-12 सीट सोडून बसलेला होता, तो निग्रो होता, निग्रो अशी काळी बॉडी घालून आणि ती बेलमोडा घालून बसला होता। मी उठून गेलो आणि त्याला विचारलं हे काय नाही नकरे करेच, तर मला काय बोले नाही। ते आतली माणसं मला सांगत होते हा गोव्यापासून बाहेर लटकत नखरे करतो आहे आणि त्याचा तुम्हाला फटका लागून उडालात। पण माझे बापू असताना मी हरिओम बापू माझ्या ना नंतर मग छाती दडायला लागली आतमध्ये बसल्यावर। तोपर्यंत मला हे काय झालं कळलंच नाही, मला कसं काय झालं ते। परंतु आतले लोक सांगत होते आम्हाला ते दृश्य बघवत नव्हतं बाहेरचे, म्हणजे प्लॅटफॉर्मवरचे लोक जेव्हा ट्रेनमध्ये बसले ना तेव्हा सांगायचे, सगळे जवळ येऊन मला विचारले। आणि मग ते काही लोकांनी त्याला मारलं पण त्या माणसाला, कारण ते कुडाळपासून तो जास्त नखरे करत येत होता, असे लोक आतली सांगत। मी रत्नागिरीला बसलो, पण माझ्या बापू कृपेने मी आज चांगला, मला थोडं खर्चटलं, दुसरं काही नाही। हरिओम श्रीराम अभज्ञ नाथ संविधान।